नमस्कार मंडळी, मी यशवी योगेश घाडीगावकर, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आपला चॅनल म्हणजे वायरजी कोकण आणि आज आपण आलेलो आहोत अलिबाग पोस्ट बोयनार ताडबागळे या गावामध्ये विनीत धुरी यांच्या हेरंब मशरूम फार्मवर। इथे ऑयस्टर मशरूमची शेती कशी केली जाते याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत। जर मशरूमची शेती न करता कोणाला मशरूमचा व्यवसाय करायचा असेल किंवा कोणाचे हॉटेल असेल, त्यांना होलसेल मशरूम हवे असतील, तर योग्य दरामध्ये आणि उत्तम दर्जाचे मशरूम तुम्हाला इथे नक्कीच मिळतील। तर संपर्क करा विनीत धुरी यांना, त्यांचा नंबर आम्ही स्क्रीनवर दिलेला आहे। आणि विशेष म्हणजे ह्या ऑयस्टर मशरूमचं सेवन जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये केलात तर त्याचे विशेष असे गुणधर्म आहेत आणि त्याचे आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत। तर जाणून घेऊया आपण हे गुणधर्म, औषधी गुणधर्म काय आहेत। चला तर मग, कर्करोग व मधुमेह रोधक आहेत, विषाणूजन्य आजारांपासून संरक्षण होते, स्निग्ध पदार्थांचे नियंत्रीकरण, पचनक्षमता वाढविणे व सुरळीत राखणे, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविणे व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, असे अनेक बहुमूल्य फायदे या ऑयस्टर मशरूमचे आहेत। मंडळी, विनीत धुरी हे मराठी उद्योजक आहेत, त्यांना नक्कीच सहकार्य करा, त्यांचा मशरूमचा व्यवसाय उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा यासाठी शुभेच्छा आणि वायरजी कोकणतर्फे त्यांना सलाम। तर मंडळी, विनीत धुरी हे आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये नाही आहेत, तर त्यांचे जे सहकारी आहेत ते आता आपल्याला सर्व माहिती देणार आहेत आणि ऑयस्टर मशरूमची शेती कशी केली जाते हे आता आपण पाहणार आहोत। व्हिडिओ अजिबात स्किप न करता संपूर्ण पहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। नमस्कार मंडळी, तर आज आपण आलेलो आहे हेरंब मशरूम फार्मवर आणि इथे हेरंब मशरूम जे आहे त्याचं मेंटेनन्स किंवा त्याचा सांभाळ जे करतात ते हे आहेत। तर आपण त्यांना आज एक प्रश्न विचारूया, दादा तुमचं नाव काय आहे आणि हे तुम्ही सर्व कसं मेंटेन करता? माझं नाव आहे प्रितेश चांगदेव पाटील, मी राहणार ताडवगळे पोस्ट पोयनाड अलिबाग रायगड। तर हे कसं आहे, आम्ही मेंटर म्हणजे आम्ही मशरूमचं नवीनच गेल्या वर्षीपासून चालू केलेलं आहे, तर त्याचा काय अनुभव नव्हता आम्हाला, तर आम्ही ते त्यासाठी आम्ही एके ठिकाणी गेलेलो शिकायला सांगली साईडला, तर त्यांनी आम्हाला चांगले सहकार्य केले, आम्हाला चांगलं शिकवलं, तर आम्ही गेल्या वर्षी आम्ही त्याचं केले प्रॅक्टिकल, पण आम्हाला ते सक्सेस झालं, तर बोलू त्यासाठी जागा कमी पडत होती आम्हाला, म्हणून आम्ही असे खाली फार्म बनवले। तर आता त्याच्यामध्ये पण आम्ही आता चालू केलेलं आहे, गेल्या महिन्यापासून चालू केलेलं आहे, तर त्याचा आम्हाला पूर्णपणे सहकार म्हणजे प्रोडक्शन रिझल्ट मिळालेला आहे। तर त्याची माहिती तुम्हाला देतो थोड्यात। आणि हे जे तुम्ही मगाशी बोललात प्रशिक्षण घेतलंय ते साधारण म्हणजे किती दिवसाचं असतं? एक दिवसाचं। कसे सुरुवात करायची, काय करायचं हे सगळं तिथं शिकवलं आम्हाला, त्यासाठी काय काळजी घ्यायची, कसं काय म्हणजे हे सगळं त्याच्यात शिकवलेलं होतं आम्हाला। ओके, चला तर मग आपण ही जी प्रोसेस आहे ती यांच्याकडनं जाणून घेऊया। सर्वप्रथम काय करतात आपण? आम्ही सर्वात प्रथम हे जे आहे ना, हे भाताचा पेंढा आहे, ह्याचे आम्ही असे छोटे तुकडे करतो, बारीक बारीक असे अर्धा इंच एक इंचचे असे तुकडे करतो। ह्याला नंतर आम्ही गरम पाण्यात एका पाण्याच्या टाकीत ओलं करतो आणि नंतर ते गोणते गोणीमध्ये भरतो आणि गोणीमध्ये भरून ते आम्ही गरम पाण्यात, मोठा एक टोप आहे आमचा त्याच्यामध्ये आम्ही ते गोणी ठेवतो गरम करत, ते 80 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते तापमान असतोपर्यंत ती पॅक ठेवून द्यायचं असतं। 80 डिग्री सेल्सिअस झाल्यानंतर ते बाहेर काढायचं, ते असं सुकत घालायचं हे सुकत झाल्यानंतर हे 24 तास ठेवून द्यायचं, पूर्ण असं सुकलं पाहिजे, पाणी थोडं सुद्धा नाही पाहिजे त्याच्यामध्ये। ते झाल्यानंतर मग आम्ही ते ह्याचं मशरूमचं बॅग भरतो, बॅग त्याच्यामध्ये ते मशरूमचे बीज असतं आणि हे पेंडा असतं। ओके, ह्या मशरूमसाठी का आपण गव्हाचा भुसा, भाताचा पेंडा असे बरेच प्रकारचे आपण वापर करू शकतो। आता आपण एक प्रॅक्टिकल सुद्धा बघणार आहे फ्रेंड्स,
ते आपण कसं मशरूमचं बी वगैरे ते ठेवून एक कशी म्हणजे ती बॅग वगैरे जी असते ती कशी भरतात ते आता आपण दाखवणार आहोत। तर मंडळी, मशरूम बॅग भरण्यासाठी आपल्याला एक बॅग घ्यायची आहे, त्याला रबरने बांधून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ती बॅग उलटी करून घेणार आहे। बॅग जेव्हा आपण उलटी करून घेतो तेव्हा ती व्यवस्थित झाडून घ्यायची आहे। त्यानंतर आपण एक गवताचा पेंडा जो आहे कापून बॉईल करून ठेवलेला सुकवलेला तो त्यामध्ये भरायचा आहे, पण तो अशा पद्धतीने भरायचा आहे की तो एकदम दाबून दाबून भरायचा, त्यामध्ये हवा अजिबात राहता कामा नये अशा पद्धतीने तो भरून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यावर एक थर झाला की त्यावर बीज टाकायचे आहेत मशरूमचे। त्यानंतर आपण त्याच्यावर पुन्हा पेंडा टाकून असे सेम पद्धतीने 7 ते 8 थर लावायचे आहेत आणि त्यातली हवा एकदम व्यवस्थित काढून घेतली गेली पाहिजे, ते एकदम घट्ट असं दिसलं पाहिजे ते। त्यानंतर व्यवस्थित असं पुन्हा ते आपण गोळा करून दाबून असं एकदम जोरात, त्यानंतर त्याला पुन्हा आपण रबरने बांधून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे मशरूमचं जे थैल्या ज्या बनवल्या जातात त्या अशा पद्धतीने बनवल्या जातात, त्यांना मशरूम बेड असं म्हटलं जातं। ही जी मशरूमची आपली बॅग आहे त्या बॅगवर आजची तारीख टाकत आहोत। हे बघा पेन पण लागेल ना, आजची तारीख। हां ते हे करत तारीख टाका। आजची तारीख आहे 11/12/2022। आता ही तारीख आपण जी टाकली आहे ती कशासाठी टाकली आहे? ती माहितीसाठी टाकलेली आहे की हिला आपण 18 दिवसानंतर त्याला बाहेर काढायला लागेल ना त्या रूम मधून। हां हां, तर मग ते समजतं त्याच्यामध्ये किती दिवस झालेत ते त्या बॅगला। ओके, आणि नंतर पुढे पण कसं आहे तिचं एका बॅगचे आपण 4 वेळा प्रोडक्शन काढू शकतो। ओके, ह्या एका बॅग मधनं आपण 4 वेळा प्रोडक्शन घेऊ शकतो। आपलं आता हे किती 60 दिवस आपण कंपल्सरीचा निघणार, त्याच्यातून आपण मग 4 वेळा काढू शकतो। ओके ओके, परत त्याला आपण ही पिशवी फाडून टाकायची, परत गरम पाण्यात भिजून परत ते नॉर्मल त्याला सुकट ठेवायचं, परत जसं जसं पिशवीत परत होतं तसं भरून घ्यायचं। ओके, म्हणजे असंच असंच राहतं हे। बरोबर, हे काय वेगळं होत नाही, म्हणजे गोलच्या गोलच गोलच राहतं। ओके, कारण ते इतक्या दिवस राहतं त्याच्यामुळे ते तसंच राहतं ते। ठीक आहे ठीक आहे, आपल्या पॅक रूम मध्ये ठेवून। ओके, तर आपल्या ज्या मित्रांनो बॅग ज्या आहेत ह्या त्या आता आपण जी एक रूम केली आहे त्या रूम मध्ये आपण या ठेवणार आहोत। हे बघा, हे बघा, या आता ज्या आपण बनवलेल्या बॅग त्या बॅग आपण या रूम मध्ये आता ठेवणार आहोत। ह्या बॅग आता आपण ठेवलेल्या आहेत ना, या 18 दिवसानंतर पूर्ण सफेद होणार। ओके, म्हणजे इथे दाखवू शकता का कुठे आहे का? हे बघा, ही बॅग आहे अशा ह्या 18 दिवसानंतर सफेद होणार आणि मग त्यातून मशरूम जे बघा हे असे, हे बघा हे असे त्या निघाले ना, ही जी मशरूम बाहेर यायची स्टार्ट आहे हे तुम्हाला ह्या बॅग मध्ये दिसू शकते। हे बघा, जे आपण होल पाडले होते ना मगाशी त्या होल मधनं हे असे मशरूम बाहेर येतात, नंतर त्याचं रूपांतर असं मोठ्या फुलामध्ये होतं झालेलं आहे ते। तर ही साधारण किती दिवसच्या नंतर आले एवढं मोठं झालंय हे? जे 18 दिवसानंतर जे जेव्हा बाहेर येतं 2 ते 3 दिवसात असं त्याचं रूपांतर होतं या बारीक मशरूम पासून मोठ्यात तयार होणार। बघा, ह्या बारीक मशरूम पासून हे 2 ते 3 दिवसात तुम्हाला हे बघा हे एवढे मोठे झालेले दिसतात।
प्रोसेस मध्ये आले बघा, हे जे पॅक केले हे 7 तारखेला पॅक केले, हे बघा। आणि ही जी आपण रूम बनवली आहे ती कशासाठी बनवली आहे? ही रूम आहे ना, ही ह्याच्यामध्ये आपले ज्या वेळेला आपण मशरूमची बॅग तयार करतो ती एका पॅक रूम मध्ये ठेवावी लागते। तिथे कोणी यायला नाही पाहिजे किंवा असं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही पाहिजे, त्याच्यामुळे निर्जंतीकरण करावं लागते। ती फक्त दिवसा 24 तासातून फक्त 10 मिनिटासाठी त्यानंतर रूम उघडायची नसतात। टेम्परेचर साठी यांनी इथे लावलेलं आहे, याच्यावर आपल्याला टेम्परेचर या रूम मधलं किती आहे ते समजते। 18 दिवसानंतर ह्या बॅग ह्या बंद रूम मधून बाहेर काढल्या जातात। तर बाहेर काढल्यानंतर मग त्यांना असे आम्ही रशी मध्ये असे अडकवलेले असतात। तर ह्याच्यानंतर मग त्यांना आम्ही चाकू किंवा सुरीच्या ब्लेडच्या सहाय्याने असे कटिंग करतो। हे जे आहेत ना असे चार बाजूने असे त्याला कटिंग करतो। नंतर कटिंग झाल्यानंतर मग त्याला कसं पाणी दिवसातून 3 ते 4 वेळा पाणी मारावं लागतं की त्याच्यात ओलसरपणा निर्माण व्हावा म्हणून। बरोबर। तर त्यानंतर मग ते ओलसरपणा असल्यानंतर त्यातून मशरूमचे बी ह्या जे फाडलेले आहे त्यातून बाहेर येतात। तर मित्रांनो, तुम्ही वरती बघू शकता, तुम्हाला दिसतं आहे की नाही माहिती नाही, पण वरती जे आहे या छपरावर पाण्याचे पाईप दिसत असतील तुम्हाला आणि त्याच्यामधनं पाणी येताना तुम्हाला दिसत असेल। तर हे कशासाठी लावलं आहे ते आपण विचारूया दादांना। तर हे जे वरती लावलं आहे ते कशासाठी लावलं आहे? ते आम्ही वरती गवताचा आपला भाताचा पेंडा टाकलेला आहे पत्र्यावर। हां हां। आणि त्याच्यासाठी ते पूर्ण हे स्प्रिंकलर लावलेले आहेत पाण्यासाठी आतमध्ये थंडावर येण्यासाठी। ओके। आता सध्या ऊन आहे, गरमी जास्त होईल त्याच्यामुळे ते पाण्यामुळे तेवढा थंडावर राहील यासाठी ते लावलेलं आहे। हां।